संविधान बचाव महामोर्चा धडकला तहसील कार्यालयावर विविध मागण्यांचं तहसीलदारांमार्फत देण्यात आले मुख्यमंत्र्यांना निवेदन. केंद्र सरकारच्या विरोधात मोताळा तालुक्यातील कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर संविधान बचाव महामोर्चा काढण्यात आला. मोर्चाला आठवडी बाजार येथून सुरुवात होऊन बसस्थानक परिसरात मोर्चा आल्यानंतर संविधान कृती समितीच्या सदस्यांनी शासन प्रशासनाने काढलेल्या खासगी नोकर भरतीच्या व खासगी शाळा करण्यासह जीआरच्या होळीचा नंतर महामोर्चा तहसील कार्यालयाला धडकला. यावेळी संविधान कृती समितीच्या सभेचे आयोजन केले. या ठिकाणी कृती समितीच्या अनेक सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संविधान बचाव महामोर्चाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना प्रशांत भाऊ अगोदर म्हणाले की सरकारने संविधान संपवण्याचा घाट रचला असून देशाचे हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू झाली आहे. या सरकारचा डाव आपल्याला हाणून पाडायचा असून येत्या काही काळात संविधान बचावणे ही काळाची गरज आहे. संविधान टिकेल तरच देश टिकेल असंही यावेळी म्हणाले. यानंतर संविधान बचावकर्ते समितीच्या सदस्यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटलंय की कंत्राटी नोकर भरतीचा शासकीय निर्णय रद्द करण्यात यावा. शासनाच्या 85 संवर्गातील 62,000 पदे खासगी कंपन्यांकडून भरण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा. जिल्हा परिषद शाळा खासगी कंपनीला चालवण्यात देण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा. जिल्ह्यात होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या घटना लक्षात घेता सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण करणारे जातीयवादी संघटनांवर कठोर कारवाई करा. शासकीय गायरानवी क्लास शेती प्रयोजनार्थ रहिवासी अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे. मोताळा पंचायत समितीमधील विविध आस्थापनेतील प्रकटलेली कामे तात्काळ निकाली काढण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे मोताळा कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.